ऑल ऑफ यू, कसे आहात? मजेत आहात ना? घरीच रहा, सुरक्षित रहा, आपल्या आई वडिलांचं ऐका. आणि आता घरी बसूनच अशा व्हर्च्युअल क्लासेसच्या माध्यमातून अभ्यास करा. सर्वांचं या पहिल्या व्हर्च्युअल क्लासमध्ये स्वागत. वेलकम टू ऑल. मागच्या वर्षी कोणत्या वर्गात पास झालो आपण? पाचवा. व्हेरी गुड. आता या वर्षी तुम्ही कोणत्या वर्गात आले? सहावा. सो क्लास सिक्स. पाचव्या वर्ग मॅथ्स विषय होता की नाही आपल्याला? आता आपण सब्जेक्ट मॅथ्स बद्दल माहिती पाहू. मॅथ्स पाचव्या वर्गापर्यंत आपण गणिताचा भरपूर अभ्यास केला. आता मॅथ्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतात? नंबर्स. वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सो ऑन. या नंबर सोबतच आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहते? फोर ऑपरेशन्स इन मॅथेमॅटिक्स. विच आर द फोर ऑपरेशन्स? वी लर्न्ड ऑलरेडी, दॅट इज फर्स्ट वन इज एडिशन. व्हेरी गुड. अँड द सिम्बॉल फॉर एडिशन इज लाईक दिस, अँड इट इज रीड एज प्लस. व्हेरी गुड. द सेकंड ऑपरेशन इज सबट्रॅक्शन. द सिम्बॉल फॉर सबट्रॅक्शन इज लाईक दिस, अँड इट इज रीड एज मायनस. व्हेरी गुड. द थर्ड ऑपरेशन इज मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन, द सिम्बॉल फॉर मल्टिप्लिकेशन इज लाईक दिस, अँड वी रीड इट एज इन टू. अँड द लास्ट, दॅट इज फोर्थ ऑपरेशन, दॅट इज द डिव्हिजन. द सिम्बॉल फॉर डिव्हिजन इज लाईक दिस, इट इज रीड एज डिवायडेड बाय. दीज आर द फोर ऑपरेशन्स इन मॅथेमॅटिक्स, दॅट इज ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. अँड यू नो ऑल अबाउट दीज फोर ऑपरेशन्स. या चारही ऑपरेशन्सची माहिती तुम्हाला माहीत आहे. पाचव्या वर्गापर्यंत आपण पाच ते सहा अंकापर्यंतची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन शिकलो. त्याच्यानंतर चार ते पाच अंकापर्यंतची आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कसं करायचं हे शिकलो. हे चार ऑपरेशन्स म्हणजे आपल्याला मॅथमॅटिक्स आलं. आणि चारही ऑपरेशन्स माहीत आहे म्हणजे आपल्याला गणित सगळं माहीत आहे. म्हणजे मॅथ्स हा आपला सगळ्यात सोपा विषय आहे, सगळ्यात इझी सब्जेक्ट, विच इज मॅथ. देर आर टू पार्ट्स. मॅथचे दोन भाग केले जातात. ज्या भागामध्ये अशा नंबर्सचा उपयोग करून ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन केल्या जाते, त्या मॅथच्या त्या भागाला म्हणतात अल्जेब्रा. मराठीमध्ये, इन मराठी वी से दॅट बीज गणित, और अनादर नेम दॅट इज अंकगणित. अंकाचं गणित त्याच्यामध्ये आहे ते अंकगणित. दॅट इज इन इंग्लिश इट इज नोन ॲज अल्जेब्रा. बट देर इज अनादर पार्ट इन द मॅथमॅटिक्स. इन दॅट पार्ट वी हॅव टू ड्रॉ सम फिगर्स. लास्ट इयर यू नो दॅट वी ड्रॉ सच टाईप ऑफ फिगर, इट इज नोन ॲज, येस व्हेरी गुड, अँगल. इट इज नोन ॲज अँगल. वी लर्न इन द फिफ्थ स्टँडर्ड समथिंग अबाउट द अँगल. सो दिस पार्ट ऑफ द मॅथमॅटिक्स इन विच देर आर सम फिगर्स, दॅट पार्ट ऑफ द मॅथ इज नोन ॲज जॉमेट्री. इट इज कॉल्ड ॲज जॉमेट्री. इन मराठी वी से दॅट भूमिती. इट इज इन मराठी वी से दॅट भूमिती, जॉमेट्री. So in this year, sixth standard, some lessons are depends on algebra. काही जे lessons आहेत आपल्या सहावीच्या पुस्तकातले ते अंकगणिताचे आहेत. Some lessons are of geometry. काही lessons हे geometry चे आहे. Now let us start
the first lesson of 6th standard. That is nothing but basic concepts in geometry. Lesson number 1. Basic concepts. Basic concepts in geometry. Geometry म्हणजे मी आता सांगितलं भूमिती. भूमिती मधील काही बेसिक कन्सेप्ट्स ही आपण आता या पहिल्या पाठामध्ये ओळख करून घेऊ या. लेट अस स्टार्ट अवर फर्स्ट लेसन बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री ऑफ 6th स्टँडर्ड. ओके नाउ लिसन हियर. आपण माहित आहे तुम्हाला की आपली आई सकाळी उठते, अंगण झाडते, सडा टाकते आणि मग अंगणात काय टाकते, रांगोळी. रांगोळी काढण्यासाठी आपली आई अशा विशिष्ट प्रकारच्या ठिपक्यांची रचना काढते आणि त्या ठिपक्यांना मग जोडून अशी एक डिझाईन तयार करते जिला आपण काय म्हणतो, रांगोळी. तिला काय म्हटलं आपण, रांगोळी. आणि अशी एक रांगोळी तयार करते. ही रांगोळी काढण्यासाठी आईने आधी काय काढले, ठिपके. बरोबर आहे. डॉट्स इन इंग्लिश दे आर नोन एज डॉट्स. सच डॉट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन द ज्योमेट्री. ज्योमेट्री मध्ये डॉट्स खूप महत्वाचे आहे आणि या डॉटला गणिताच्या भाषेमध्ये म्हणायचं पॉइंट. मराठीमध्ये याला म्हणतात बिंदू. पॉइंट म्हणजे बिंदू. सो व्हॉट इज मीन बाय पॉइंट, अ टायनी डॉट. लिसन हियर, दिस इज द डेफिनेशन ऑफ पॉइंट. अ टायनी डॉट इज नोन एज अ पॉइंट. एक छोटा सा ठिपका, डॉट. डॉट म्हणजे ठिपका. त्याला काय म्हणायचं गणिताच्या भाषेमध्ये, पॉइंट. इट इज डेफिनेशन. टेक डाउन दिस डेफिनेशन. ही डेफिनेशन तुम्ही वहीत लिहून घ्यायची आहे. आता आपल्या वर्गामध्ये खूप मुलं आहेत पण मला एका विशिष्ट मुलाला बोलायचं आहे, त्याला उभं करायचं आहे. म्हणजे मी काय करेल, त्या मुलाचं काय घेईन, नाव. बरोबर आहे. नाव ही आपली प्रत्येकाची काय असते, ओळख असते. लाईक दॅट वी कॅन राईट द नेम ऑफ द पॉइंट. सो सपोज देर आर सो मेनी पॉइंट बट वी हॅव टू वॉन्ट टू से समथिंग अबाउट अ पर्टिक्युलर पॉइंट. सो फॉर दॅट वी हॅव टू नेम द पॉइंट. त्याच्यासाठी आपल्याला त्या पॉइंटला काय करावं लागेल, नाव द्यावं असते. मग टू नेम द पॉइंट, पॉइंटला नाव द्यायचं. आता त्याचं नाव ठेवायचं. नाव ठेवण्यासाठी आपली आई काय करते, बारस करते. बरोबर आहे. आता आपल्याला बारस करायचं आहे त्याचं. टू नेम द पॉइंट वी कॅन यूज. आता त्याचं नाव ठेवण्यासाठी आपण काय वापरू शकतो, कसं त्याचं नाव ठेवायचं, वी कॅन यूज एनी कॅपिटल अल्फाबेट. ओनली कॅपिटल, नॉट स्मॉल अल्फाबेट. इट इज इम्पॉर्टंट. कॅपिटल, कॅपिटल अल्फाबेट. वी कॅन यूज एनी कॅपिटल अल्फाबेट फ्रॉम कॅपिटल ए टू झेड. ए पासून ते झेड पर्यंतच कोणतंही कॅपिटल लेटर आपण पॉइंटचं नाव ठेवण्यासाठी वापरू शकतो. इफ आय पुट द टीप ऑफ द दिस चॉक ऑन द ब्लॅकबोर्ड आय गेट द डॉट. नाउ दिस डॉट इज नोन एज पॉइंट इन अवर मॅथमॅटिक्स. तुमचा पेनचा टोक समजा तुम्ही वहीवर ठेवलं, वहीच्या पानावर ठेवलं तर तिथं तुम्हाला काय मिळतो, डॉट. दॅट डॉट इज कॉल्ड नाउ पॉइंट. आता याच्या समोर मी कॅपिटल ए लिहिला म्हणजे याचं नाव काय ठेवलं मी या पॉइंटच, ए. मग याला वाचायचं कसं, ए म्हणायचं का, नाही. इट इज रीड एज पॉइंट ए. इट इज रीड एज पॉइंट ए. आय सपोज आय ड्रॉ अनदर पॉइंट अँड आय राईट हिअर सी, कॅपिटल सी. सो हाऊ टू रीड दिस पॉइंट, दिस इज नथिंग बट पॉइंट सी. सो डू यू अंडरस्टँड समथिंग अबाउट द पॉइंट अँड हाऊ टू राईट द नेम ऑफ द पॉइंट. कारण कोणत्याही फिगर काढायची म्हटलं की आपल्याला सुरुवात कुठून होत असते, त्याची पॉइंट पासून. सो पॉइंट मीन्स अ टायनी डॉट इन द इज नोन एज अ पॉइंट.
दिस इज द डेफिनेशन ऑफ द पॉइंट. परीक्षेत प्रश्न विचारता राइट द डेफिनेशन ऑफ पॉइंट और डिफाइन पॉइंट असा प्रश्न असतो. देन द डेफिनेशन इज अ टाइनी डॉट इज नोन एज अ पॉइंट. टू नेम द पॉइंट वी कैन यूज एनी कैपिटल अल्फाबेट फ्रॉम ए टू झेड. दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट सी. मैथ्स एक छान नोटबुक कराएगी सगे लिखुन घया, स्क्रीनशॉट का मग तुम्हारा वही मध्य लिखुन घता. सो दिस इज समथिंग अबाउट अ पॉइंट. सो डू अंडरस्टैंड? ओके, नाउ लेट अस डिस्कस अबाउट द सेकंड पॉइंट, दैट इज लाइन सेगमेंट एंड अ लाइन. A line. Now let us see something about line segment and line. Line segment म्हणजे काय, line म्हणजे काय, आता आपण त्याची चर्चा करू. Suppose what is this? Who can tell me? Yes, it is point A. I take another point here. The name of that point is B. So it is point B. Now with the help of the ruler, join these two points, A and B. Okay. Here I get one straight line. Here point A, this line ends here at point A and ends here at point B. Now, suppose I take another point here. This is point P and this is point Q. Join these two points, P and Q. Here, I get second line, that is PQ. P and Q, these are the end points, because it is end at these two points. But, we can extend this line to the both direction, to this direction and to this direction also. We can extend this line like this. कुठपर्यंत वाढू शकतो मी? इथे माझा फळा संपला, मी तिथपर्यंत वाढू शकतो. हा फळा आणखी मोठा केला तर मी ही आणखी वाढू शकतो. म्हणजे मला ही लाईन इनफायनाईट अनंतापर्यंत वाढवता येईल तिकडे, आणि ही या साईडला सुद्धा मी एक्सटेंड केली तर ही लाईन मला इकडे सुद्धा इनफायनाईट अनंतापर्यंत ही इथून इथपर्यंत मी काढू शकतो. माझा ब्लॅकबोर्ड संपला, परंतु ब्लॅकबोर्ड वाढवला, अजून लाईन वाढेल, ती कुठंच संपणार नाही. It means, see the difference between these two figures. Ki ita A and B pashi sampli. Hi matra P and Q pashi sampli nahi. These arrowheads, these are the arrowheads. These arrowheads shows us that this straight line is infinite to this direction and to this direction also. Another, I draw another figure like this. Like this, it is also infinite. So such a straight line, it is known as a line. But here it is not, it is the part of one line. He kunyatari eka line cha part hai, that is end here, end with A and end at B. A ani B pashi ti samplili ahe. So it is the part, it is the piece, or it is the segment. यालाच काय म्हणायचं, सेगमेंट. ही एका अशा मोठ्या लाईनचा तो एक भाग आहे. सो इट इज कॉल्ड, म्हणून याला म्हणायचं लाईन सेगमेंट. काय म्हणायचं याला? लाईन सेगमेंट. दिस इन दिस लाईन सेगमेंट पॉइंट ए अँड पॉइंट बी आर द एंड पॉइंट्स, आर द एंड पॉइंट्स. याला काय म्हणायचं? या सेगमेंटचे एंड पॉइंट्स. इम्पॉर्टंट. याचं नाव कसं घ्यायचं? आता याला काय म्हणायचं? सेगमेंट ए बी असं म्हणू शकतो आपण, किंवा याचं दुसरं नाव आपण सेगमेंट बी ए. आपण तुम्ही ए बी असंही वाचू शकता, बी ए असंही वाचू शकता. सो दिस इज समथिंग अबाउट द लाईन सेगमेंट. इट इज सेगमेंट, लाईन सेगमेंट, लाईन सेगमेंट. Point A and point B are the end point, are the end point of this segment. And it's a now name segment AB or segment BA.
Now listen here, this figure. This is not the segment. It is not the part. हाँ part है क्या भाग है क्या नहीं. It never ends to both ends. दोनी end ला ती कभी संपनारी नहीं है. So this is called a line. ये ला क्या मतलब है line. आता क्या line से नाम क्या मतलब है. To name any line, you can take two points like this and you can say that it is line PQ or you also say that line QP. याला line PQ बनु सकता and line QP सुद्धा बनु सकता. PQ आणि QP. लाईनचं नाव आपण आणखीन एका प्रकारे ठेवू शकतो की अशी ही लाईन काढायची आणि या लाईनच्या इथे एखादं स्मॉल लेटर घ्यायचं. समजा मी स्मॉल एल घेतला मग याचं नाव काय. इट इज लाईन एल. इट इज लाईन एल. सो डू यू अंडरस्टँड समथिंग अबाउट लाईन सेगमेंट अँड अ लाईन. सेगमेंट मीन्स पार्ट ऑर पीस तुकडा. एका मोठ्या लाईनचा एक छोटासा भाग त्याला म्हणायचं सेगमेंट. सेगमेंटची फिगर काढताना दोन्ही टोकाला असे एंड पॉइंट असतात. एरो हेड नसतात पॉइंट हेड असतात म्हणजे तो सेगमेंट झाला. त्याचं नाव सेगमेंट ए बी और सेगमेंट बी ए. त्याची जे एंड पॉइंटची नाव आहे त्या एंड पॉइंटच्या नावावरून आपण त्याचं नाव घेऊ शकतो. परंतु लाईन काय आहे. लाईन ही दोन्ही साईडला दोन्ही टोकांना काय अमर्याद आहे. इनफायनाईट आहे. कधी संपणारी नाही आहे. म्हणून ते कशाने दाखवले जाते. एरो हेड्स. लाईनच्या दोन्ही टोकाला असे एरो हेड्स काढायची बाण काढायची बाण. आता याचं नाव कसं दोन प्रकारे आपण ठेवू शकतो. एक तर दोन पॉइंट दोन टोकाला घ्यायची त्याच्यावरून त्याचं नाव असं लाईन पी क्यू और लाईन क्यू पी. किंवा एकच स्मॉल लेटर कोणतंही स्मॉल अल्फाबेट घ्यायचं एका टोकावर लिहायचं आणि त्याला म्हणायचं लाईन एल. मी इथं समजा स्मॉल एम लिहिला तर याचं नाव काय होईल लाईन एम. सो डू यू अंडरस्टँड समथिंग अबाउट लाईन सेगमेंट अँड अ लाईन. टेक अ स्क्रीनशॉट अँड टेक डाऊन दिस इन युअर नोटबुक. ओके. Thank you.